नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र देशमुख आपल्या चॅनल कांडी माणूस वरते आपलं स्वागत करतो. दुपारची वेळ आहे, पीपीटी वगैरे झालेली आहे आणि आताच बाहेर निघालो. म्हटलं चला शिष्यवृत्ती फॉर्म पण भरून देऊ. तिकडे गेलो म्हणे तुझा ओरिजिनल शाळा सोडल्याचा राखलं लागत. आता मी शाळा सोडल्याचा राखलं तर आधीच इथं जमा केला होता, मग तू कसं काय राहील माझ्याकडे तो प्रश्न पडलाय. तरी पण मग मी हुशार चाळे केले होते त्या टायमात. कलर प्रिंट काढले होते पण ती आता कुठं ठेवली गेली आहे तीच लक्षात नाही. नंतर डोक्यात आलं म्हटलं जरा प्रिन्सिपल सरांचे सिग्नेचर वगैरे घेऊन येऊ. आता हे बघा असं काहीतरी आमचं प्रिन्सिपल सरांचं ऑफिस आहे, तिथे येऊन उभं राहिलो आहे. कोणते तरी गेस्ट आले बाहेरून, ते त्यांच्यासोबत बोलत आहे. त्यामुळं मग आता इथं टाईमपास करत आहे. काहीतरी म्हटलं चला हे बघा असं काहीतरी हिरवळ हिरवळ करून ठेवली इथं ओकेमध्ये. आणि तुम्ही इकडं पुढं बघाल तिकडं तुम्हाला सर्व शाळेतले जे पोरं शिष्यवृत्ती फॉर्म भरतायत म्हणजे कॉलेजचे, त्यांच्या सर्वांची लाईन दिसेल. आता जरा कमी आहे इतर टायमात, अजून जरा जास्त राहते. आता मलाही पुढे टायम यायचं लाईनीचा भाग व्हावा लागेल. बघतो पहिल्यांदा शिष्यवृत्ती फॉर्म भरणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर आणखी एक सिग्नेचर पण घ्यावा लागेल. रेग्युलर नाही आहे त्याच्यामुळं आता ती सिग्नेचर भेटती का नाही ती त्याचा प्रश्न पडला आहे मला. ठीक आहे, करू काहीतरी ट्राय. मित्रांनो, दुपारची वेळ झालेली आहे. आज कॉलेजचं तेवढं काम वगैरे केलं, शिष्यवृत्ती फॉर्मचं फक्त फॉर्म भरून ठेवला आहे. सिग्नेचर घ्यायची होती, सिग्नेचरला एवढी काही मेहनत लागली नाही. पण मग जे मेन सिग्नेचर देताना जे आमचे कॉमर्स डिपार्टमेंटचे हेड आहे ते नव्हते, मग त्याच्या जागेवरती दुसऱ्या मॅडम होत्या, त्यांच्याकडनं सही घेऊन टाकली. ते जरा आधी बोलत होते म्हणे तुला आता हजेरीच देत नाही म्हणे, 0% हजेरी लावती तुझी. मी म्हटलं काही ठिकाणी आहे ना न बोललेलं पण ठीक राहते असं विचार केला. नंतर मग त्यांच्यासमोर काहीच बोललो नाही, एकदम गरीब गाय कशी असते बास शांतीत एकदम खाली मान घालून उभं, काहीच बोललो नाही. नंतर मग मॅडमला वाटलं यार काहीच बोलत नाही, गरीब पोर गाजर. मॅडमने गपचूप सही करून दिली, जाय भाऊ बाहेर निघून. करा भाई भगवान आहे, टेन्शन नाही लय नाही का, जास्त विचार केला ना का बरोबर असंच होतं. त्याच्यामुळं मग शांती चिल लाईफ मस्त निवांत राहिलं ना का एकदम ओकेमध्ये कामं होऊन जाते. पोरांनी मला इतकं घाबरून ठेवलं होतं म्हणे सिग्नेचरच नाही भेटणार, हेच नाही होणार, तेच नाही होणार. मी आधी अरे बाप असं झालं तसं झालं. आता कसं आपल्याला 10 तारखेला पेपरला यायचंच आहे, मग 10 तारखेचा पेपर झाला ना की नंतर निवांत मस्तपैकी आता सिग्नेचर वगैरे झाले, आता फक्त डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. आता डॉक्युमेंटमध्ये फक्त 3 ते 4 डॉक्युमेंटचे झेरॉक्स नाही माझ्याकडं. आणि बाप रे बाप, माझी काही कुंडली बिंडली बनवायची काय ना या कॉलेजवाल्यांना, इतके काहीतरी कागदपत्र जमा करायला लागू राहिले ना बापरे. त्यातल्या त्यात माझ्याकडं माझा जो दाखला होता 12वीचा त्याची प्रिंट नव्हती, म्हणजे कलर प्रिंट पाहिजे, झेरॉक्सही चालत नाही. तर त्यातल्या त्यात अजून वैताग एक होणार आहे का, त्याच्यावरती सांगितलं होतं का कलर प्रिंट म्हणे इथं जमा नाही करायची म्हणे, ओरिजिनलच लागेल. आता ओरिजिनल त्यांच्याकडंच आधीपासून जमा केलं आहे, मग काय करू. मग मी एक आयडिया केली, पहिल्यांदा परत ऑफिसला गेलो, ऑफिसला जाऊन तिथून मग जी माझं जुनं मी जमा केलं होतं तो परत त्यांच्याकडनं असं दाखवायला मागितला. मग त्यांनी दाखवून मग फोटो काढून घेतला आणि मग तो घेऊन गेलो. आणि जी झरॉक्स होती ना माझ्याकडं तिच्यावरती मस्त सेल्फ अटेस्टेडचे सिक्के वगैरे मस्त प्रिन्सिपलचे घेऊन टाकलेत. आता होईल ते होईल, जास्त विचार नाही करत. आता पेपरचा अभ्यास करावा लागेल, बाकीचं पीपीटी झाली. पीपीटी म्हणजे एकदम ओकेमध्ये, बाहेरचे जे शिक्षक आले होते ना म्हणजे एकच सर होते, ते प्रश्न विचारत होते, ते पण इम्प्रेस. कसं अभि अपने को सब मालूम हो गए कैसा क्या करने का. मध्ये मध्ये हिंदी आहे ते येऊन जाते बरं का, ते फ्लोमध्ये कसं आता ते व्यापाऱ्यांसोबत बोलत असलं ना मग हिंदीचा जरा जास्तच परिणाम झाला आहे माझ्यावरती. आपल्या व्हिडिओंमध्ये तो परिणाम नाही होऊन द्यायचा आहे. मराठी माणूस, मराठी मोळी माती, भले जास्त ऑडियन्स बेस वाढली का नंतर मग हिंदीमध्ये करून टाकू त्याचं काही नाही. त्यावर मराठी ही आपली मातृभाषा आहे, ती नाही सोडायची. आता मावशीकडे आलो होतो, इथं जायला वेळ आहे. मग संध्याकाळच्या वेळेला एखादी स्ट्रॉबेरीची गाडी गायब घर. अजून तसं त्यांना कॉल केलं नाही, त्यांना कॉल करून सांगून देऊ द्या मला म्हणणं घरी यायचं आहे घेऊन चला बरोबर आहे की नाही. मित्रांनो, संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता म्हटलं हायवेवरती जाऊन राहू, एक तर आपल्या स्ट्रॉबेरीची गाडी थोड्याच वेळामध्ये येईल. आता 6 वाजलेले आहेत, अजून तर काय आलं नाही, अजून ते खालीच करून राहिले. पण म्हटलं कसं अंतर आहे ना, येत ना थोडं, जर लवकर नाही जाऊन राहिलो गाडी मिस झाली तर फालतू का आजही मुक्काम राहावं लागेल, राहायचं बिलकुल मन नाही. त्याच्यामुळं म्हटलं मरू द्या. एक तर कसं आतापासून जाऊन राहिलो ना तर काय आता इथं थांबायचं मला अडचण नाही, आणि घरी गेलो ना तर मग एक वेगळं सॅटिस्फॅक्शन राहते हो, टेन्शन नाही, आपलं घर ते आपलं घर. मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना
तेव्हा पुढचा दिवस आलेला आहे. मी कालच रात्री संध्याकाळी इथं पोहोचलो, पण मग संध्याकाळी जरा जास्त वेळ होऊन गेला होता आणि व्हिडिओ बनवायचं पण बिलकुल मन नव्हतं. काही असो, आपण नाशिक मध्ये कुठं पण राहो, किती ग्रँड एरिया मध्ये जरी गेलो ना, पण जिथं आपलं मन ज्या आपल्या घरी रमतंय ना तसं नाही. जो घरची मजा ती वेगळीच राहते. कसं घरी आलो ना की आपलं दुकान वगैरे इकडं तिकडं फिरता येतंय, काही गोष्टी अजून आपलं इकडं काय हालचाल चालू आहेत, अजून पुढं भविष्यामध्ये काय करायचं, काही गोष्टी लगेच डोक्यामध्ये चालू राहतात. तिथं असलं की फक्त चाललंय म्हणून चाललंय, ढकला म्हणून ढकला असंच राहतंय. आता पुढं तर पेपरचा प्लॅन आहे, आज 8 तारीख आहे, मग उद्याकडं 9 तारखेचं कसं काय करावं, तिकडं जावं की मग 10 तारखेला डायरेक्ट पेपरला गाडी घेऊनच जावं, मला त्याचा प्रश्न पडलाय. आता बघावं लागेल नेमकं काय करावं. आणि हो, शेवटी पोहोचलो घरी. काही असो, आता हा व्हिडिओ आजचा तुम्हाला काही जास्त स्पेशल नव्हता त्याच्यामध्ये, म्हणून मग तुम्हाला काही वाटत असेल तर द्या कमेंट करून, नसेल तरी चालेल. या व्हिडिओ लाईक करून द्या आणि आपल्या याच कांडी जर्नीमध्ये सहभागी होण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता एडिटिंग वगैरे करतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला उद्या भेटतो, म्हणजे आजच आता तो व्हिडिओ याच्यानंतर स्टार्ट करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.